नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण उष्णतेचे असमान वितरण आणि या असमान वितरणास कारणीभूत असणाऱ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. या भागामध्ये आपण दैनंदिन तापमान कक्षा म्हणजे काय, त्याचबरोबर समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार तापमानातील तफावत आणि हरितगृह वायूंचे होणारे परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन तापमान कक्षा म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणच्या दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. खंडांतर्गत भागात समुद्र किनारी भागापेक्षा दैनंदिन तापमान कक्षा ही जास्त असते, म्हणजेच खंडांतर्गत भागात तापमान हे विषम असते आणि या उलट समुद्र किनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा दैनंदिन तापमान कक्षा कमी असते, म्हणजेच तेथील तापमान समुद्रकिनारी भागात तापमान हे सम असते. नंतर वळूयात आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, समुद्र सपाटी पासूनच्या उंचीनुसार तापमानातील तफावत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या किल्ल्याला भेट दिलेली असेल किंवा एखाद्या पर्वताच्या ठिकाणी तुम्ही गेलेला असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं जाणव तुम्ही अनुभवलेलं असेल की भूपृष्ठालगतचं तापमान आणि पर्वतीय प्रदेशातील तापमान किंवा आपण ज्या किल्ल्याला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी तापमान हे थंड आहे. म्हणजे आपण भूपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. म्हणजे समुद्र सपाटीच्या प्रदेशात तापमान जास्त आढळते, तर पर्वतीय प्रदेशात तापमान हे कमी झालेले आपल्याला आढळून येते. त्यानंतर हरितगृह वायूंचे परिणाम, याचा सुद्धा तापमानावरती असा विपरीत परिणाम होत असतो. कारण वातावरणातील ॲरोगॉन आणि कार्बन डायऑक्साइड वायू व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे पृथ्वीचे तापमान हे वाढत असते आणि यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या घटकांना हरितगृह वायू असं देखील म्हणतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या इत्यादी घटकांचा वातावरणामध्ये तापमान वाढीस विपरीत परिणाम होत असतो.